आल्याबद्दल. युट्यूब फॅमिलीनी नाव ठेवलेले लालीताई लिपस्टिक वाली ताई, कारण मी मेकअप मला करमत नाही. अग बाय अग बाय अग बाय मला बातली शिवाय मला करमत. नमस्कार युट्यूब फॅमिली. तर टायटल आणि थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल, तर आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूबर वर्षाताई हे आज आपल्यामध्ये नाहीत. बघा मित्रांनो, माणूस जन्माला आलं म्हणजे मरण असते, पण कमीत कमी त्याचं त्यामध्ये सुख दुःख त्याचं काही स्वप्न आदर राहिलेले पूर्ण होत असं मला वाटतं. त्याला पाहिजे तसं जीवन जगाव. पण वर्षाताईने लय संघर्षातनं, तुम्हाला सांगतो, ती त्यांच्या दुनियेमध्ये खुश असायच्या नेहमी. आता मी काही व्हिडिओ तुम्हाला पुढं दाखवणार आहे त्यांच्या, कारण ते आपल्याकडं बरेच वेळा आले आणि माझे बिग फॅन होते ते, आणि एक आपले यूट्यूबर म्हणजे आपले फॅमिलीतलंच कोणतरी गेले असं मला वाटतं. ज्या वेळेला मला व्हॉट्सअपला एक मेसेज आला ताईंचा की बाबा सोमा दादा तुम्हाला माहीत आहे वर्षाताई गेल्या, मी म्हटलं कोणत्या वर्षाताई, ते म्हणले आपण गाणं म्हणलेले आम्ही दोघे तुमच्याकडं आणतो. अरे बापरे, मला तर धक्काच बसला, कारण की वर्षाताईंचं नाव नेहमी आम्ही घरामध्ये काढतो, ताय काढते, पांडू काढते, संदी काढतो, कारण त्यांचा ते बादली डान्स ह्या नावाने ओळखलं जातं. आणि तुम्ही कदाचित बघितलेलं असाल, बादली डान्सवर ते फेमस होत्या आणि चांगली गाणी वगैरे म्हणत होत्या. आणि माझ्याकडे आल्यानंतर दुर्गाला घेत होत्या, प्रियंकाला लय कौतुक करत होत्या. पण त्यांचा जीवन प्रवास मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा वर्षाताई कोण आहेत हे तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. 8 दिवस रडत होते आणि जेवले पण नाही, अशी परिस्थिती माझी झाली. त्यांचं काय व्यथा काय दुःख असेल ते माझ्यापाशी सांगत होते, कारण त्यांना एक मुलगा मुलगी होती, पण ते बाहेर मुलीचं लग्न झालं आणि मुलगा सुद्धा तुम्हाला सांगतो बाहेर शिकत होता, आणि घरी फक्त वर्षाता एकट्याच असायच्या. मिस्टर पण जॉबला असायचे, एकट्याच दुनियेत खुश असायच्या. पण व्हिडिओ बनवत होते, पण घरच्यांचा विरोध असायचा, नको आहे तू व्हिडिओ बनव, मुलगा म्हणायचा, मिस्टर पण म्हणायचे, पण ते म्हणाय माझी एक आवड आहे, माझी मला करू द्या. आणि त्यांचे व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो. हा बोला, कोण बोलतंय? हाय, नमस्कार युट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर आम्ही आलोय सोमनाथ दादाकडे आज. आम्ही आलेलो आहे सोमादादांची सोमादादांची ग्रेट भेट घेण्यासाठी. घरी छान असा प्रियंका वहिनींनी छान असा आमच्या पाहुणचार केला, पोहे केले, चहा केला, आणि आता आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत. सोमादादांचा खूप असा छान असा स्वभाव आहे. बघितलं का, नेहमी दुसऱ्याचं कौतुक करण्यात, दुसऱ्याच्या आनंदामध्ये वर्षाताईंचा आनंद असायचा. मित्रांनो, अशी माणसं कमी असते ते की समजांना हसत खेळत मन जिंकून माणूस म्हणतात नेहमी कधी पण डोक्यावर बर्फ आणि तोंडामध्ये साखर असावी, काही जीवनात कमी पडत नाही असं एक वर्षाताईमध्ये गुण होतं. तर वर्षाताईंनी माझ्यासाठी खास गाणं लिहून आणलं होतं, आणि ती गाणं कुठलं होतं कदाचित तुम्ही बघितलं नसलं, तर बघा वर्षाताईने गाणं लिहिलं होतं माझ्यावर. काय त्यांना एवढं वाटलं काय की सोमादादासाठी एक गाणं लिहावं जावं, ते तर सादरीकरण करावं. चांगलीच माणसं नेहमी जातात मित्रांनो. तर गाणं कुठलं होतं काय तुम्हाला मी दाखवतो. ताई, माझ्यासाठी गाणं लिहिलं म्हणतात, बरं कुठलं गाणं असेल तुम्ही बघा, आता ते गात्याल मस्त लिहिलं ह्यांनी. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डी मांडाली, ओ सोमा दादा तुम्ही नादच केलाय ठेट, तुम्ही आहात फार ग्रेट. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली, नावाला तुमच्या डी मांडाली, ओ सोमा दादा तुम्ही नादच केलाय ठेट, तुम्ही आहात फार ग्रेट. युट्यूब व्हायरल झालाय व्हिडिओ तर तुमचा गजावाचा हाय, ओ सोमा दादा तुम्ही आहात फार ग्रेट. खूप छान आहे बरं का, वेगळा भारी गाणं, खूप छान. मला बघितलं मित्रांनो, माझ्यासाठी वर्षाताईंनी गाणं लिहून आणलं, तोडक्या मोडक्या आवाजात शब्दामध्ये कसं गायना, सादरीकरण लय महत्वाचं आहे. टेस्ट डिअरिंग करणारा खरा कलाकार असतो या.
स्टेजच्या पाठीमाग किंवा पुढे बसून नाव ठेवणारे बरेच जण ह्या जगामध्ये, पण स्टेजवरती यायचं म्हणलं त त मम होता. पण वर्षात आहे कुठल्याही कशाला न डग मगता एक गाणं लिहिलं, अजून पण माझ्या हृदयामध्ये ते गाणं कायमचं आठवणीत राहीन की बाबा माझ्यासाठी कोणतरी गाणं म्हटलं असेल. तर वर्षात आहे वाटत नव्हतं की असं काय होईल त्यांच्या बाबतीत, इतक्या लवकर ते जातील. आणि मध्ये पण एकदा मला कॉल केला, सोमा दादा मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं आहे, मी येत जाईन म्हणले 2 महिन्याला. आणि महिना झाला त्यांचे व्हिडिओ पण नव्हते, एकाकीतच गायब झाले. म्हटलं काय गाजव. आणि मला तरी गेले आठवण त्यांना कसं पण असतं बरं का मित्रांनो, की बाबा एखाद्या माणसाच्या आठवण येणं म्हणजे कदाचित त्याच्यावर काहीतरी संकट आलेलं असतं तेव्हा आठवण येत. मला गेल्या आठवड्यातले आठवण येत होते, काय राम राम वाटत त्यांना कॉल करावा किंवा बोलून घ्यावं, बराच गॅप पडला आहे असं वाटायचं. आणि काल अक्षरशः डायरेक्ट त्यांची जाण्याची खबर आली मला. बघा अजून कुठतरी 4 ओळी उलट्या सुलट्या करून एक सोमा दादा त्यात नाव घातलं आणि आज मला जे रिस्पेक्ट दिले त्याबद्दल तुम्हाला सांगतो मी खुश आहे, आनंदी. आणि अशी फार कमी माणसं भेटतात की बाबा एक धाडस करणं. प्रत्येकाच्या अंगी कला ही लपलेली असते मित्रांनो, फक्त त्याला शोधणं किंवा काढणं ही आपलं काम असतंय. मी वारंवार सांगतो की बाबा जगण्यासाठी जसा श्वास दिला तसं कमवण्यासाठी एक कला दिलेली असते, फक्त शोधणं ही आपलं काम असतं. तसं मला वर्षताईमध्ये काहीतरी दिसतं यार. वर्षताई मायापाशी येऊन 2-3 वेळा रडल्या. पण म्हणलं काय रडताय ताई, काय झालं? म्हणलं सोमा दादा मला यूट्यूबवरती लय नावं ठेवतात लोक, कशा पण कमेंट करतात ते. मग ती माझा मुलगा वाचतो किंवा मिस्टर, आणि मग ते मला ओरडतात. म्हणले काय करावं सांगा ना. जाऊ दे म्हणलं लोकांकडलं नाव देऊ नका, लोकही खच्चीकरण करण्यासाठीच असतात. म्हणलं अहो तुम्ही तर एवढं, मी एवढं असून सुद्धा म्हणलं मला कितीतरी संकटाला कमेंटकडे लक्ष द्यायला लागतं म्हणलं, पण मी माझा एडा स्वभाव सोडत नाही, जसं आहे तसं. आपल्याला पडतं आपण करायचं, जे काही आणून पोचवत नाही काय नाही तेवढ्या पुरतं होईला बाय करायचं असतं. म्हणलं पण रडले अक्षरशः मित्रांनो, कारण आज तुम्ही जी नावं ठेवता जरा विचार करून नावं ठेवत जावा, हे करत जावा. नाही पटलं नका बघू, पण कमी कमी नावं तरी ठेवत जाऊ नका. जल्लोष जातो, जोश जातो, माणूस खचून जात असते. तर आज राहिले नाही ते माणूस, आज गेलं जग सोडून, पण ती म्हणून गेलं जाताना बाबा बऱ्याच जणांनी नावं ठेवली मला. बघा काय म्हणतात, नाव कुणी नाव ठेवू द्या, कुणी काही म्हणू द्या, म्हणजे जे काही लोक आणि लोक नसतात हे जवळचे आसपासचे लोक बघणारे. तुम्ही जरी कोण बघत असला, तुम्हाला जरी थोडंफार असं वाटलं असलं तरी आवडलं, तुम्ही एकदा हीच गाणं तुम्ही ह्या कॅमेरा पुढे म्हणून दाखवा, दाद देतो मी पण तुम्हाला. नाही ना, कारण अस्तित्व बघण्यात दिसण्यात ह्यात खूप फरक असतं. म्हणजे आपण बघतो ह्यात सिम्पली वाटतं, पण करण्यात लय कष्ट असतं मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये. ह्यांचा बादली डान्स बघून मला एका लेडीजने कॉल केला होता, दादा मी सुद्धा तुमच्या गाणं लिहिते, फक्त चाल वेगळी देते. आणि मला ती गाणं सुद्धा म्हणून दाखवलं होतं त्या लेडीजने बादली डान्सवर. तर वर्षताईंचा बादली डान्स कसा होता, इथं आल्यानंतर बादली दिलती आई वडील आम्ही समधी बसलो होतो, आणि बादली डान्स करून नाचून दाखवलं होतं. ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याबरोबर वर्षताईने जे माझ्या फॅमिलीचं गुणगान केलं, जसं मी आज वर्षताईंचं करतोय तसं तुम्ही बघा माझ्या फॅमिली कसं त्यांनी गुणगान. प्रियंका वहिनींचा, सोमा दादांचा, आणि खूप मला मान वाटलाय त्यांच्या घरी येऊ. ही अक्षरशः माझा मिळालाय, खूप छान वाटलंय. हे फॅन आले भारी वाटलं आम्हाला पण, चहा पाणी वगैरे नाश्ता. वर्षताई असं एक गाणं म्हणल्या होत्या की त्यामध्ये आक आपलं जीवन लपलं होतं लहानपणापासून म्हातारपणापर्यंत, असं एक गाणं वर्षताईंनी शोधून काढलं होतं म्हटलं होत्या. त्यामध्ये सुख दुःख त्या गाण्यात बरेच असं वाक्य रचना आहेत की जीवन काही सांगून जाते, जीवन कसं जगव. आणि ते बघा, दिल को गाना पडेगा जिंदगी गम का सागर भी है उसे हंस के पार जाना पडेगा जिंदगी प्यारी का गीत है उसे हर दिल को गा. त्या काढामध्ये पूर्ण आयुष्य लिहिलंय, जन्मापासून मरेपर्यंत. ही जिंदगी म्हणजे काय आहे, आपलं म्हणजे जगणं काय आहे, मरणं काय आहे, कशासाठी आपण जन्माला आलो, काय केलं पाहिजे, एक कला म्हणजे काय आहे. अक्षरशः यूट्यूब अक्षरशः लता मंगेशकर खूप आवडायच्या, आणि लता मंगेशकर जेव्हा त्या जगात
वर्षाताई, लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांच्या बिग फॅन असायच्या. होत्या पण, आपण म्हणतो होत आहेत, आहेत म्हणजे तो माणूस जिवंत असलो आहे म्हणतात. होत्या म्हणजे भूतकाळ गेला. आता वर्षाताई हे जग सोडून गेल्या. आज त्यांचा पण चॅनल होता. मी एकदा त्यांची मुलाखत घेतली होती, हे तर बोलवलं. मुलाखतीत ती काय बोलल्या, त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात सांगितलाय, ते ऐक. त्यांना आमंत्रित केलं आहे आणि आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेणार आहोत. तर आपण काही क्वेश्चन प्रश्न विचारणार आहोत त्यांना. त्यांचा जीवनाचा प्रवास कुठून सुरू झाला आणि त्यांना त्या जीवन प्रवासामध्ये त्यांना किती अडचणी आल्या आणि त्यांनी कसं हितवर शिखराचं कळस गाठलं त्यांनी. म्हणजे आपला मोडका तोडका का आवाज असे ना, युट्यूबला, युट्यूब फॅमिलीला दाखव आपलं काय कला आहे लावणीची किंवा आवाजाची. टाकत राहिले व्हिडिओ मी. आता वर्षाताईंचा एक बादली डान्स कायमचं आठवणीत युट्यूब फॅमिलीच्या पण मनात राहील आणि आमच्या सुद्धा मनात राहील. त्यासाठी त्यांनी बादली डान्स केलेला एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. म्हणजे कशी आवड असायची त्यांना बघा. म्हणजे कसं म्हणतात की माणूस जग काय का म्हणाला, त्यांना ते आवडतंय तर आपण घ्यायचं करायचं. जग म्हणायचं नाही की जग म्हणेन की बाबा हे असं का करतोय, आपल्याला आवडतंय घरात नाचावं असं नाही किंवा वरात ते पुढं नाचावं असं काय नाही, आपण रानात पण नाचू शकतो. अशा काय गोष्टी त्या जय त्याही आवड आहे. जग काय कुठं पण नावं ठेवणार आहे. गाडव तुम्हाला सांगतो धरून चाललं तरी म्हणेन तू गाडव आहे, गाडव काय मोकार तू फिरवतोय. गाडव बसलं म्हणे बघा, गाडव बसतो वर, गाडव वर घेतलं म्हणे बघा, गाडव खाली असं. म्हणजे परेच्या बायकोला बसून म्हणे बायकोचं बैलगाडी असं लय काय काय असतंय. जगाकडे लक्ष द्यायचं नाही. तसं वर्षाताई ही स्वतःच्या स्वतःमध्ये सुख शोधत होत्या, स्वतःच्या दुनियेमध्ये लय खुश असायच्या. काय काळ रात्र ठरली, देवाने त्यांच्या गाव घातला. जे माणूस सर्वांना आवडतं ते कदाचित देवाला पण आवडतं असं मला माहित आहे. पण इतक्या लवकर नव्हतं असं. डान्स इतकं माझं कुणावर जीव नाही, पण बादली डान्स वरती खूप जीव आहे. आणि बादली कशी करते, बादली आपल्याला संसारात म्हणजे रोजच असणारी बादली तिच्यावर माझा जीव आहे. आपण पाणी भरतो, आपण कपडे धुतो, हर प्रकारे बादली लागते आपल्याला. त्यामुळं माझा बादलीवर जीव आहे आणि त्यामुळं मी बादली डान्स करणार आहे. ती सर्वांनी आतुरतेने बघा आणि कमेंट भरपूर अशा आल्या पाहिजे. बादलीसाठी मी चिठी करते जीवाच हाल खना खना माजती बादली. कसं वाटलं गाणं सांगून? छान होता डान्स. आणि नक्कीच त्या वर्षाताईच्या चॅनेलला जावा तुम्ही, त्यांची गाणी बघा. ज्यावेळेस तुम्हाला माइंड फ्रेश करायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही पण करा ना जमत. एवढं पोट धरून हसायला लावणाऱ्या वर्षाताई, वाटलं नव्हतं की डोंगरभर अजून रडायला होत्या किंवा एक दिवस असा पण येईल. नेहमी जो माणूस नेहमी हसवत असतोय त्याच्या पाठीमागे लय भरपूर दुःख दडलेलं असतंय. फक्त तो जगाच्या आनंदासाठी हसत असतोय, पण तेवढ्या पुरतं त्याला हसायला चॅनस असतोय. नंतर तो नेहमी दुःख आणि विचारात असतोय. नेहमी हसणारा माणूस एक दिवस शेवटी रडून जातो असं म्हणतात. ते खरंच झालंय असं मला वाटतंय. हसती का आवडलं म्हणून. आवडलं म्हणून का? तर वर्षाताई किती दिवसात हे शिकल? हे लगेच शिकल. किती तरी 2-3 दिवस काय? नाही तरी 15 दिवसात होईल त्यांचं. होईल ना. लावणी डान्स पण करते आणि गाणी पण म्हणते. त्याबद्दल मला युट्यूबने भरभरून अशी नावं प्रत्येक दिलेले, त्यांचे आभार सर्वांचे. ठीक आहे, मी पण त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि असा हिरा किंवा कलाकार असे लाखात एक भेटतात असे शक्यतो करून कुठं बघाय तुम्हाला. प्रियांका वहिनी आम्ही आलेलो त्या वहिनींना भेटायसाठी दुधा खाऊखाती. तर बघितल्या मित्रांनो, वर्षाताईंचा जीवन प्रवास थोडक्यात मी दाखवला जेवढं होतं तेवढं प्रयत्नाने. कारण आपल्या फॅमिलीमध्ये 2-3 वेळा त्यांचा सहवास आलता आणि एक युट्यूबर होत्या. नेहमी म्हणतो बाबा किती क्षणाचं मित्रांना आयुष्य असते, आज असते तर उद्या नसतं, म्हणून ते हसत खेळत जीवन जगायचं असते. ते वर्षाताईकडून शिकावं. असू द्या. तर आता झालेल्या गोष्टीला काय
तोड नसते किंवा पर्याय नसतो, दुसरं औषध नसतं. तर ह्या वर्षाताईंना माझ्या वाघमारे कुटुंबाकडून, फॅमिली कडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून पण भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आत्म्यात शांती लागू एवढीच ईश्वर चरणे प्रार्थना करतो. थांबतो मित्रांनो.